शेतकरी दिल्लीत कृषी कायदा विरोधात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगण सिद्धी परिवाराच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या ट्रॅक्टर रॅली वेळी उपस्थित होते. त्याचबरोबर राळेगण सिद्धीचे माजी सरपंच जयसिंग मापारी आणि माजी उपसरपंच लाभेश औटी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे, गणेश शेळके, त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस कार्यकर्ते तसेच अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. यावेळी अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, भारत माता की जय अशा घोषणा देत तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. दिल्लीत कृषी कायद्यांविरोधात चाललेल्या आंदोलनाला काल मुंबईत आझाद मैदानात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवला. मोठ्या संख्येने लोक आझाद मैदानात जमा झाले होते. या सभेला खासदार शरद पवार यांनी संबोधित केले. आता अण्णा हजारे यांचे दिल्लीमध्ये नियोजित आंदोलन होणार असून त्यांनी कृषी कायद्यांविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली असून आज 26 जानेवारी म्हणजे देशाच्या प्रजासत्ताक दिनी अण्णा यांच्या तालुक्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅली वेळी साधारण 50 ते 60 ट्रॅक्टर सहभागी झाले होते. ही ट्रॅक्टर रॅली तहसील कार्यालयाजवळून निघाली आणि पारनेर मधील बस स्टँड वरून वळवून पुन्हा तहसील कार्यालयाजवळ नेण्यात आली. यावेळी अण्णा हजारे स्वतः तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपस्थित होते. यावेळी अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हे, भारत माता की जय अशा घोषणा देत तहसीलदार ज्योती देवरे यांना निवेदन देण्यात आले. कुठल्याही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पारनेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.